नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना। मी राहुल तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनल स्ट्रगल ऑफ रिव्होल्युशनमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, कारण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दीक्षाभूमीचं प्रकरण नक्की काय आहे। दीक्षाभूमी, तिची पार्श्वभूमी, बाबासाहेब आणि दीक्षाभूमी यांचं नातं, दीक्षाभूमीची आत्ताची परिस्थिती, दीक्षाभूमीवर नक्की संकट कोणाचं आहे, त्या संकटावर सोल्युशन काय आहे, आपली भूमिका काय असायला हवी, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। थोडाही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला। मित्रांनो, दीक्षाभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल आणि बाबासाहेबांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी बघावं लागेल। काय करू आता धरुनी या भीड, निशंख हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित। 31 जानेवारी 1920 सुरू झालेला मूक नायकाचा प्रवास 1956 प्रबुद्ध भारतापर्यंत आला होता। 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे आंदोलन सुरू केलं होतं ते 4 मे 1955 द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियापर्यंत आलं होतं। महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळपास 129 वर्षाच्या आंदोलनाचं कन्क्लुजन तथागत बुद्धांचा धम्म होता। या कन्क्लुजनवर शिक्कामोर्तब करण्याची वेळ आता आली होती। बाबासाहेबांचे नागपूरचे सहकारी वामनराव गोडबोले यांच्या विनंतीला संमती दर्शवून बाबासाहेबांनी नागाची नगरी, नागांची राजधानी नागपूर नगरीला सिलेक्ट केलं। या दिवशी जगात कुठेच घडले नाही अशी अभूतपूर्व घटना झाली। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये लाखो लोकांनी एकाच दिवशी धर्मांतर केलं। बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बुद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली, आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध बनवलं, धम्मचक्र गतिमान झालं, धम्मचक्र अनुवर्तन दिन असे या दिवसाला म्हणण्यात आले। भारतात बुद्ध धम्माची क्रांती पुन्हा एकदा फुलली, बुद्धाचा जयघोष सर्वत्र पसरला आणि बाबासाहेबांचं बौद्धमय भारताकडे वाटचाल सुरू झाली। दिवस ठरला येणारी अशोक विजयादशमी, 14 ऑक्टोबर 1956। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मेरे प्यारे भाइयों और बहनों, मैंने हिंदू धर्म का त्याग कर दिया है और मैं महान बुद्ध और उनके धम्म को गले लगा रहा हूँ, जो ज्ञान, समानता, सदाचार और करुणा पर आधारित है। मैं अब हिंदू नहीं हूँ और अछूत भी नहीं हूँ। मैं एक मुक्त मानव, एक आजाद इंसान, जो इस हानिकारक समाज व्यवस्था का गुलाम नहीं। और इसलिए मेरे भाइयों और बहनों, मैं ये प्रतिज्ञा करता हूं कि मैं अपना शेष जीवन धम्म का प्रचार करने और बुद्ध के प्रकाश को फैलाने में लगाऊंगा। ज्या ठिकाणी ही क्रांती घडली त्या भूमीला दीक्षाभूमी असे संबोधण्यात आले। आणि या लाखो धर्मांतरित बाबासाहेबांच्या अनुयायांना बाबासाहेब बौद्धमय भारतासाठी 10 उद्देश देतात। ते 10 उद्देश तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात। भारतातल्या बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेचे दिशानिर्देश बाबासाहेब देतात। लोकांना बौद्धमय भारताचं स्वप्न बाबासाहेब दाखवतात। तुमच्या आमच्यावर जबाबदारी सोडून जातात आणि काही महिन्यातच तारीख उगवते 6 डिसेंबर 1956। बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महाप्रयाण होतं। बाबासाहेब आपल्यातून गेल्यानंतर अनेकांना वाटत होते की ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी दीक्षा दिली तिथे एखादं मोठं स्मारक व्हावं। ते स्मारक बनण्यासाठी एक असं नाव आहे ज्यांनी अत्यंत अमूलाग्र असं योगदान दिलेलं आहे, ते नाव तुम्ही आणि आम्ही सर्वजण विसरतो, ते नाव आहे बाबू हरिदास आवळे यांचं।
त्या भूमीवर लोकांना घेऊन जाणं, बुद्ध गाथा, सुत्तपठण यांचं पठण करून लोकांमध्ये धम्म रुजवणं हे काम त्यांनी केलं. दिवस होता 13 एप्रिल 1957 बाबासाहेबांच्या जयंतीचा समारंभ. या निमित्ताने त्यांनी तिथे बुद्ध पूजापाठ, बुद्ध सुत्तपठण याचा कार्यक्रम तिथे ठेवला, लोकांना आमंत्रित केलं, गर्दीचा जमाव त्या ठिकाणी झाला, एक निळा पडदा मारण्यात आला, त्या निळ्या पडद्याच्या पुढे लोकांची गर्दी आणि त्यांचं बुद्ध पूजा पाठाचा कार्यक्रम चालू आणि मागे पडद्याच्या मागे स्तंभाचं खोदकाम चालू. अशा पद्धतीने त्यांनी तिथे स्तंभाची उभारणी केली, एका रात्रीतून बुद्ध मूर्ती तिथे आणली आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली. पुढे 1968 त्या जागेवर बांधकामाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये भिक्षू निवास व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तिथे बांधण्यात आले. 18 डिसेंबर 2001 राष्ट्रपती KR नारायण यांच्या हस्ते दीक्षाभूमीचं इनॉग्रेशन करण्यात आलं. एक समिती गठित करण्यात आली जिचं नाव आहे दीक्षाभूमी स्मारक समिती. 2016 दीक्षाभूमीच्या मेंटेनन्ससाठी गव्हर्नमेंटनी NIT म्हणजे नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टला अपॉइंट केलं. इथपर्यंत आपण दीक्षाभूमीची पार्श्वभूमी समजून घेतली आणि आता आपण बघूया दीक्षाभूमीवर नेमकं संकट कोणाचं आहे. दीक्षाभूमीवर जे संकट आहे ते काय आज अचानक आलेले संकट नाही, अनेक वर्षांपासूनचं हे संकट दीक्षाभूमीवर तसंच आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जी बामसेबची भारत मुक्ती मोर्चाची ऑफशूट विंग आहे, जिचं प्रतिनिधित्व प्रोफेसर विलास खरात साहेब करतायत, बामसेबच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ते दीक्षाभूमीवर ब्राह्मणांचा कब्जा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. धम्म चळवळीचे मारेकरी कोण या प्रोफेसर विलास खरात साहेबांच्या पुस्तकामध्येही त्यांनी बौद्धांसमोर असलेल्या आव्हानांची लिस्ट दिलेली आहे आणि त्या लिस्टपैकी एक मुद्दा दीक्षाभूमीवर RSS ब्राह्मणांचा कब्जा आहे हा देखील मुद्दा त्यामध्ये नमूद केलेला आहे. दीक्षाभूमी बचाव आंदोलन, दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन त्यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे. हा जो क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष आहे हा तुम्ही महाबोधी महाविहार टेम्पलपासून ते बौद्धांच्या सर्व लेण्यांपासून ते थेट दीक्षाभूमीपर्यंत तुम्ही बघू शकता. प्रत्येक बौद्ध वास्तूच्या इथे, प्रत्येक बौद्धांच्या धार्मिक स्थळांच्या इथे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष तुम्ही बघू शकता. आत्ता आपण बघूया की दीक्षाभूमीचं नेमकं प्रकरण काय आहे. टाइम्स ऑफ इंडियाची ही न्यूज बघा जी तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. 200 कोटी सेंशन, बाउंड्री रेलिंग, 2 गेट, नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट, म्युझियम, ओपन एअर थिएटर, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्टेज, लाइटनिंग, ऑडिटोरियम, व्हिज्युअल्स, जल संवर्धन आणि पार्किंग. या बांधकामाला सुरुवात झाली. दीक्षाभूमीच्या स्तूपासमोर खड्डा खोदण्यात आला, तिथे पिलर उभे करण्यात आले आणि स्तूपाच्या मेन ढाच्याला धक्का लागेल या भीतीने जागरूक बौद्ध जागरूक झाले आणि त्यांनी या संपूर्ण बांधकामाला विरोध केला आणि दीक्षाभूमीच्या इथे तीव्र प्रदर्शनाला सुरुवात केली. दीक्षाभूमी स्मारक समितीवर लोक नाराज झाले आणि या सर्वांमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत होती, ती तुमच्या स्क्रीनवर आत्ता दिसते. या पोस्टमध्ये असलेल्या व्यक्तींवर दीक्षाभूमीवर नियंत्रण केल्याचे आरोप बौद्ध समाजाकडून लागू लागले. जनतेचा आक्रोश बघता काही काळानंतर मग दीक्षाभूमी स्मारक समितीच्या लोकांचे काही व्हिडिओज समोर येऊ लागले. जनतेच्या बांधकामासंदर्भातील प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी त्यांनी काही काही प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आणि यानंतर नेहमीप्रमाणे बौद्ध समाजामध्ये दोन फळ्या बघायला भेटल्या. काही लोक बांधकामाच्या समर्थनात होते, काही लोक बांधकामाच्या विरोधात भूमिका घेत होते आणि ह्या सर्व गोष्टी बघून, हे सर्व व्हिडिओज बघून जी जनता आहे ती संभ्रमित होत होती आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि आता आपण आपल्या मूळ मुद्द्यांवर येऊ, दीक्षाभूमी संदर्भात काही प्रश्नांवर येऊ. या प्रश्नांमध्येही आपण काही मागचे व काही आत्ताचे प्रश्न बघूया. चंद्रपूरचे तलाठी विनोद खोब्रागडे सर यांचा हा व्हिडिओ बघा. दीक्षाभूमी स्मारक समिती म्हणते की आमची दीक्षाभूमी 22 एकरमध्ये आहे, तर ती जागा खरंच 22 एकरमध्ये आहे की 14 एकरमध्ये आहे की 2 एकरमध्येच आहे याची समितीने सुस्पष्टता द्यावी. या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खोब्रागडे सर म्हणतात की सर्वे नंबर 221-1, 222-2 हा 7-12 दीक्षाभूमीच्या नावे नाही. जनतेच्या प्रश्नांसोबतच्या पहिल्या कॉन्फरन्समध्ये समिती बोलते की आमच्याकडे 7-12 जरी नसला तरी प्रॉपर्टी कार्ड आहे, पण प्रॉपर्टी कार्ड नंबर 12-65 हे 11 एकर शेतजमीन दाखवतं आणि त्या शेतजमिनीचा पट्टेदार कोण आहे, ती कोणाच्या नावावर आहे, हे सर्व काही अज्ञात आहे. ही जमीन नक्की कोणाच्या मालकीची आहे, ही शेती कोणाची आहे हे माहीत नाही. सर्वे नंबर 232 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती हे दोन नावं रजिस्टर्ड आहे,
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 200 ते 400 संस्था रजिस्टर्ड आहे, तर याची नेमकी कोणती समिती ही आहे? दीक्षाभूमी स्मारक समितीच आहे का, हा मोठा प्रश्न आहे. जमीन महसूल अभिलेख अधिनियम 1971 याचे कलम 3, 5, 7 आणि 29 नुसार याच्या अंतर्गत तलाठी, तहसील, मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी यांचं काम आहे की ज्याची जी जागा आहे ते त्यांच्या नावावर करायची, पण त्यांनी ते केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीने एवढ्या वर्ष कुठलाच प्रयत्न केला नाही ते होण्यासाठी. 16/1/2019 ला तहसीलदाराने त्या क्षेत्राला झुडपी जंगल दाखवलं. सिटी सर्वे त्याला शेती दाखवतात. दोन फेरफार या ठिकाणी झाले, 50/21 आणि 50/38. या दोन्ही फेरफारांची माहिती नाही, या दोन्ही फेरफारांची नोटीस नाही आणि या दोन्ही फेरफारांची तारीख देखील नाही. आता आपण आत्ताच्या काही प्रश्नांकडे येऊया. जगात कोणतंही धार्मिक स्थळ बघा, कोणताही धर्म घ्या, त्याचं धार्मिक स्थळ बघा, कोणत्या धार्मिक स्थळाजवळ पार्किंग असते? 1956 पासून लाखो लोक तिथे येतात, पण आत्तापर्यंत 56 पासून ते आत्ता 24 पर्यंत आपल्याला कधीही तिथे पार्किंगची गरज नाही लागली. मग आत्ताच का आपल्याला तिथे पार्किंगची गरज भासते? ज्या वेळेस 14 ऑक्टोबरला लोक तिथे एकत्र येतात, लाखो लोक तिथे जमतात, पण त्या लोकांच्या गाड्या 2-3 किलोमीटर लांब पार्क होतात, मग ही पार्किंग कशासाठी, कोणासाठी? दीक्षाभूमी काही 24 तास उघडी नसते, रात्री 8 वाजता दीक्षाभूमी बंद होते. समिती म्हणते की आपण ही पार्किंग बांधून तिथे स्पेस क्रिएट करतोय, पण उत्तरेकडे कृषी विभागाची जागा आणि पूर्वेकडे असलेली आरोग्य विभागाची जागा मिळून आपण तिथे स्पेस का क्रिएट करत नाही आहोत? अनेक वर्षांपासून आपण ती जागा मागतोय ना, मग ती जागा आपण मिळवत का नाही आहोत? पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे स्टॉल्सचा. दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात आणि हजारो लोक तिथे स्टॉल्स लावतात. मग समजा आपण अंडरग्राऊंड असो किंवा ग्राउंडवर असो, तिथे ऑडिटोरियम, ओपन हॉल किंवा पार्किंग वगैरे बांधली, तर मग हे स्टॉल्स आणि इतर गोष्टींसाठी ती जागा आपल्याला पुरेल का? उद्या समजा तिथे अंडरग्राऊंड पार्किंग झाली आणि येणारे जे लोकांचे स्टॉल्स आहेत ते अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये लावले, गर्दी उफाळली आणि त्या पार्किंगमध्ये चेंगराचेंगरी झाली, तर जबाबदारी कोण घेईल? जर 22 एकर जागा दीक्षाभूमीच्या आहे, तर तिथे लागूनच जे स्पोर्ट्सचं मैदान आहे ते अजून आपल्या दीक्षाभूमीमध्ये का नाही आलं? दीक्षाभूमीची खरी जागा किती आहे? जेव्हा आपल्याला खरी जागा कळेल तेव्हाच तर आपण कन्क्लुजन लावू शकू की इथे बांधकाम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, किंवा कितपत बांधकाम करणं योग्य आहे. खरी जागा जर आपल्याला कळाली, त्यानंतर बांधकाम करायचं की नाही करायचं हे आपण ठरवू शकू. आता पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे दीक्षाभूमीच्या मेंटेनन्सचा. बांधकाम केलं, मग त्या बांधकामाचं मेंटेनन्स नेमकं कोणाकडे जाणार? कारण आत्तापर्यंत आपण जे दीक्षाभूमीचं मेंटेनन्स बघितलं ते सर्वांना माहिती आहे. आता दोन छोट्या उदाहरणांनी आपण ही गोष्ट समजून घेऊया. तुमचा एक मित्र आहे, एक व्यक्ती आहे किंवा नातेवाईक आहे, तो व्यक्ती तुम्हाला एक 4-व्हीलर गाडी घेऊन देत आहे. ती 4-व्हीलर घेतल्यावर तिच्यामध्ये पेट्रोल किंवा गॅस भरायला, तिची वेळोवेळी सर्व्हिसिंग करायला, तिचं मेंटेनन्स करायला तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. आणि मग अशी गाडी तुमच्या घरासमोर 10 वर्ष जरी उभी राहिली तरी मेंटेनन्स अभावी ती गाडी खराबच होणार आहे. आता दुसरं उदाहरण आपण घेऊया एका जमिनीचं. तुमची गावाकडे किंवा तुमच्या घराजवळ तुमची एखादी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये तुमचं घर आहे, त्या घराचा 7/12 किंवा त्या घराचे प्रॉपर्टी कार्ड्स तुमच्या नावावर नाही आहेत. उद्या तुमचा एखादा मित्र, एखादा नातेवाईक येतो आणि तुम्हाला म्हणतो की हे घर, ही जागा मला डेव्हलपमेंटला दे, आणि तो तिथे ती डेव्हलपमेंटही करतो. आणि ते डेव्हलपमेंट झाल्यानंतर उद्या जर तो तुम्हाला बोलला की ही सर्व जागा माझीच आहे, मग तुम्ही काय करणार आहात? उद्या NMRDA किंवा गव्हर्नमेंट असं बोलली की ती जागा आमचीच आहे, मग आपण काय करायचं? आपल्याकडे त्याची सुस्पष्टता आहे? आशा करतो की तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल. जे लीगल आहे, जे रीतीच आहे, जे सत्य आहे, मी त्याच्यात समर्थनामध्ये आहे. असंही आम्हाला दीक्षाभूमी अत्यंत महत्त्वाची वाटते, पण बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ तेवढी महत्त्वाची वाटत नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातील चंद्रपूर, मुंबई रेसकोर्ट किंवा भारतातल्या प्रत्येक शहरातील भूमींना दीक्षाभूमी आपण कधी बनवणार आहोत? बाबासाहेबांचं बौद्धमय भारताचं स्वप्न आपण कधी पूर्ण करणार आहोत? दीक्षाभूमी त्याची वाट बघून आहे. तोपर्यंत जुडून रहा माझ्यासोबत या चॅनलवर. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल स्ट्रगल ऑफ रिव्होल्युशनला. नमो बुद्धाय, जय भीम.